हेलो, गुड इवनिंग एवरीवन। आज 21 सितंबर वार शनिवार, मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 8वी ऑनलाइन शिष्यवृत्ती तासामध्ये सर्व विद्यार्थी पालक यांचं सहर्ष स्वागत। जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या मार्फत मिशन आरंभ हा आपण अभिनव असा उपक्रम एप्रिल महिन्यापासून सुरू आहे। या उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती क्लास नियमितपणे सुरू आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या मार्फत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर क्लास सुरू राहणार आहेत। काल आपण इयत्ता 8वीतील विषय गणित यामधील घटक नित्य समानता हा घटक पाहिलेला होता आणि त्याचाच आज उर्वरित भाग आपण पाहणार आहोत। आपल्याला काल मार्गदर्शन करत होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळसुंदा या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री अविनाश किसन पवार। आजही ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। काल त्यांनी आपल्याला संबोध स्पष्ट केला नित्य समानता मध्ये कोणकोणते वर्ग सूत्र असतात आणि त्या सूत्रांचा उपयोग आपण उदाहरणे सोडवताना कशा पद्धतीने केला पाहिजे त्याचं आपण उदाहरणासहित स्पष्टीकरण पाहिलेलं आहेत। गणितामध्ये जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे ते शिकवत असताना आपण सुद्धा काय करायचे, पेन आणि वही घेऊन थांबायचं आहे आणि जे उदाहरण दिलं जाईल ते लिहून घ्यायचं आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि जरी तुम्हाला काय अडचणी आल्या तरी त्या तुम्ही विषय शिक्षकांकडे, तुमच्या वर्ग शिक्षकांकडे सांगितल्या तरी चालतील, त्या आमच्यापर्यंत पोचल्यानंतर आपण तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन पुढील काळातसुद्धा करणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला हा तास संपल्यानंतर PDF शेअर केली जातील आणि त्यामध्ये असणारे सर्व गणित उदाहरणं तुम्ही सोडून आपल्या वर्ग शिक्षकांना किंवा विषय शिक्षक जे असतात गणिताचे, तर त्या विषय शिक्षकांना ती गणितं पुन्हा त्यांच्याकडून तपासून घ्यायची आहेत। त्याचबरोबर काही तुम्हाला समजलं नसेल तर त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या, नसेल तर आम्ही सुद्धा मार्गदर्शन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत। तर आपण नित्य समानतामध्ये काल वर्ग समीकरणे पाहिलेली होती, आज आपण बैजिक राशीवरचे क्यूबचे किंवा घनाचे उदाहरण पाहणार आहोत। त्याचबरोबर परीक्षेला मागील परीक्षेला आलेले सर्व प्रश्न आपण घेत आहोत, तरी सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ह्या ऑनलाईन तासमध्ये लक्ष द्यायचं आहे आणि त्या पद्धतीने सरांबरोबर तुम्ही सुद्धा उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता सर त्यांचा तास सुरू करतील, मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा तास सुरुवात करा। थँक्यू। नुकतंच गाडी सरांनी तासिकेबद्दल इंट्रोडक्शन करून दिलं, त्या गाडी सरांना धन्यवाद। तसंच आजच्या ऑनलाईन तासिकेसाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा धन्यवाद, सहर्ष स्वागत आहे आजच्या तासिकेमध्ये। काल आपण नित्य समानता हा घटक अभ्यासला, काल आपण काय बघितलं कालच्या तासिकेमध्ये की नित्य समानता म्हणजे काय, त्या नित्य समानतेची आपण व्याख्या बघितली। नित्य समानता म्हणजे काय असतं की ज्या समानता संबंधात सरांच्या कोणत्याही किमती ठेवल्या असतात डावी बाजू आणि उजवी बाजू यांची समानता नित्य असते, कायम असते, त्या संबंधात आपण नित्य समानता असे म्हणतो। त्या नित्य समानता काय बघितल्या, त्याच्यामध्ये आपण एकूणच 9 नित्य समानता बघितल्या। ए प्लस बी होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी अशा आपण नित्य समानता बघितल्या, त्या सगळ्यांच्या पाठ असणं आवश्यक आहे।
कारण ह्या जर आपल्याला पाठ नसतील तर मग आपल्याला प्रश्न सोडवायला खूप अडचण येते. त्याच्यामुळे सगळ्यांच्या सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. सगळे जे प्रश्न आहेत ते डिपेंड ऑन त्या नित्य समांतरवरती. ओके, सो काल आपण कुठपर्यंत आलो होतो हे सगळे काही प्रश्न आपण काल अचूक असे सोडून घेतलेले होते. त्याच्यातले काही प्रश्न आपले अजून बाकी आहेत, त्या चतुर्शिकेमध्ये आपण सगळे सोडवणार आहोत. तुम्ही सुद्धा प्रश्न लिहून घ्यायचा आहे आणि प्रश्न समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काल आपण सगळे प्रश्न सोडवलेले होते. आज याचा पुढचे प्रश्न करू. प्रश्न दिलेला आहे, काय दिलेला आहे की पुढील राशीचे अवयव कोणते. एक राशी दिलेली आहे, त्या राशीचे आपल्याला काय शोधायचे आहेत, अवयव शोधायचे आहेत, फॅक्टर शोधायचे आहेत. प्रश्न प्रत्येक प्रश्न सोडवताना आपण काय विचार करतो, पहिले विचार करायचे आहे की हा जो एक्झाम्पल आहे ते कोणत्या नित्य संबंधासाठी कनेक्ट होतं किंवा कोणत्या नित्य संबंधासाठी ते जुळत. पहिले कोणताही प्रश्न बघितला तर तोच विचार करायचा, हा प्रश्न कोणत्या फॉर्म्युलाशी कनेक्ट होतो ते ओळखता आलं की त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कुठली टाकायची आहे. आता हो आपण हा जो प्रश्न आहे तो कोणत्या नित्य संबंधावर आधारित जात नाही. तर बघा, 27x^(-64) आता याच्यावर आपल्याला सहज लक्षात येते की इथं घन आहे, इथं घन आहे, म्हणजे नित्य समांतर ही घनाची असली पाहिजे. आता 27x^(-1)² आपण कसं लिहू शकतो, 27 कशाचा घन आहे, 3 घन, 3 × 9 = 27 म्हणजे आपण 3 लिहू शकतो, 3x^(-1) म्हणजे 3x^(-1) म्हणजे 27x^(+). वजा 64 कशाचा घन आहे, 4 4 × 16 = 64 म्हणजे 4 येते लक्षात. आणि 1 × 1 = 1 आहे, 4 × 1 केल्यानंतर 64 × 1 घन आहे. आता या 3x^(+) आपण ए मानलं तर इथं 1 घन होईल. वजा 4x^(+) जर आपण बी मानलं तर इथं बीचा घन होईल. आपल्याला काय भेटतो सूत्र, एचा घन वजा बीचा घन, ही असे आयडेंटिटी आहे, नित्य समानता आहे. त्याचे एचा घन वजा बीचा घन बरोबर याचे अवयव किंवा फॅक्टर्स किंवा याचा विस्तार कसा येतो, तर एचा घन सगळ्यांना सूत्र माहिती आहे, एचा ए वजा बी दुसऱ्या क्रमांकात एचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग बरोबर आहे. आता आपण ए आणि बीच्या फक्त याच्यात किमती ठेवायच्या, ए कशासाठी घेतलाय आपण 3x^(+) आणि बी कशासाठी घेतलाय 4x^(+), मग त्या किमती याच्यामध्ये फक्त ठेवणार आपण, एच्या ठिकाणी 3x ठेवणार वजा बीच्या ठिकाणी 4x^(+). दुसऱ्या कंसात एचा वर्ग म्हणजे 3x^(+). 3x^(+) काय येतो, 3 × 9 आणि 9x^2 अधिक ए गुणिले बी. इथं ए म्हणजे काय आहे, 3x, बी म्हणजे 4x, या ए आणि बीचा गुणाकार म्हणजेच 3 × 12 = x बरोबर आहे. ए बरोबर 3x घेतला, बी बरोबर 4x घेतला, या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय येईल, 3 × 12 × 12 × x अधिक बी चा स्क्वेअर म्हणजे 4x² म्हणजे 16
x चा आता इधर 3x वजा 4 से x 9x चा वर्ग अधिक x x कैंसिल झाला तर इथे 12 अधिक 16 x चा वर्ग तर हे याचे अवयव ऑप्शन नंबर किती आहे तर बघा 3x वजा 4 छेद x 9x चा वर्ग अधिक 12 अधिक 16 छेद x चा वर्ग ऑप्शन नंबर 2 काय येतो करेक्ट आहे ओके सो अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला जातो ओके सो नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न सुद्धा सेम युक्ती समांतरावर आधारित आहे बघा इथं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला कोणती युक्ती समांतर भेटेल घनच 4.8 चा घन अधिक 3.2 चा घन म्हणजे 4.8 साठी जर आपण ए घेतला 3.2 साठी जर आपण बी घेतला आणि तो जर त्याच्यामध्ये ठेवलं तर काय होईल 4.8 च्या ठिकाणी ए चा घन होईल अधिक 3.2 च्या ठिकाणी बी चा घन होईल से 4.8 म्हणजे आपण ए घेतलाय म्हणजे ए चा वर्ग वजा 4.8 म्हणजे ए आणि 3.2 म्हणजे बी हे गुणिले 3 अधिक 3.2 साठी आपण काय घेतलं बी एच घेतलं म्हणजे बी चा वर्ग आता ए चा घन अधिक बी चा घन ही नित्य समांतर आहे त्याचे अवयव कसे पडतात किंवा त्याचा विस्तार कसा होतो तर ए अधिक बी ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग से ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग झालं आता एका सेम सेम काय दिसतं आपल्याला अंशाच्या ठिकाणी छेदाच्या ठिकाणी हा जो पाच आहे तो सेम आहे म्हणजे तो कॅन्सल होतो पुढचं काय ए अधिक क्यू आता ए आणि बी कशासाठी घेतलाय आपण 4.8 साठी ए घेतलाय 3.2 साठी बी घेतलाय त्या किमती याच्यामध्ये ठेवायच्या ए अधिक बी ए च्या ठिकाणी 4.8 ठेवणार अधिक बी च्या ठिकाणी 3.2 ठेवणार आता यांची बेरीज करू 8 आणि 2 किती होतात 10 10 0 1 पॉइंट सी पॉइंट 4 आणि 3 7 आणि 1 8 8.0 म्हणजे काय उत्तर 8 सो ऑप्शन नंबर 3 ला 8 उत्तर आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय आहे बरोबर ओके सो हा प्रश्न सोडवताना आपण काय केलं की हा प्रश्न कोणत्या नित्य समांतरशी संबंधित आहे ती नित्य समांतर ओळखली त्याच्यावरून अवयव पाडले आणि ते कॅन्सल केलं आणि त्याच्या किमती ठेवल्या आणि बेरीज केली आणि उत्तर काढले प्रत्येक प्रश्नामध्ये आपण एक कॉमन गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तो प्रश्न कोणत्या नित्य समांतरावर आधारित आहे हे ओळखलं की आपलं प्रश्न जवळजवळ सुटल्यासारखा होतो फक्त एक कॅल्क्युलेशन करायचं असतं ओके सो सगळ्यांना प्रश्न समजलेला असेल पुढचा प्रश्न घेऊ बघा आता गुणाकार करा प्रश्न काय आहे गुणाकार करा कशाचा इन ब्रॅकेट 4a चा वर्ग अधिक 6ab अधिक 9b चा वर्ग गुणिले 2a वजा 3b यांचा गुणाकार करायचा आता अनेक विद्यार्थ्यांना वाटू शकतं की ह्याला एक गुणाकार करण्याची गरज आहे पण इथं आपल्याला प्रत्यक्ष गुणाकार न करता इथं आपल्याला नित्य समांतर ओळखायचे आहे का हा प्रश्न कोणत्या नित्य समांतरशी जुळतो इथं जर आपण बघितलं तर एक आपल्याला नित्य समांतर भेटते बघा ए चा घन वजा बी चा घन याच्या अवयव कसे असतात ए वजा बी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी चा स्क्वेअर आता हे अवयव आणि हे अवयव आपल्याला सेम दिसतात
म्हणजे यांचा जर गुणाकार काय येतो ए चा घन वजा बी चा घन यांचा गुणाकार सुद्धा काय ए चा घन वजा बी चा घनाच्या स्वरूपात येईल. ए पहिल्या ब्रॅकेट मध्ये जे ए आणि बी आहे यांचा फक्त काय केलेला आहे गुणा केलेला आहे. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये दोन ए वजा तीन बी आहे यांचा फक्त आपण जर गुणा केला तर यांचा ऍक्च्युअली गुणाकार आहे. म्हणजे ए साठी काय आहे दोन ए आणि बी बरोबर काय आहे तीन बी. दोन ए चा घन वजा तीन बी चा घन. आता दोन एचा घन काय येतो दोनाचा घन आठ एचा घन एक वजा तीनचा घन सत्तावीस टी आले. सोप्या पद्धतीने उत्तर येतं ऑप्शन नंबर कितीला आहे आठ एचा घन वजा सत्तावीस बीचा घन. ऑप्शन नंबर कितीला आहे ऑप्शन नंबर चार ला उत्तर आपलं बरोबर आहे. ऑप्शन नंबर चार काय आहे बरोबर. ओके सो नित्य समानता ओळखणं फक्त गरजेचं आहे बाकीचं कॅल्क्युलेशन सोपं जात. ओके सो पुढचा प्रश्न घेऊन पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. ए चा घन वजा आठ बी चा घन चे अवयव खालीलपैकी कोणते याचे अवयव पाहायचे आपल्याला प्रश्नामध्ये सरळ सरळ दिसतं का ए चा घन वजा आठ बी चा घन तो घनाची नित्य समानता असली पाहिजे. ए चा ए चा घन वजा बी चा घन बरोबर याच्या स्वरूपातच प्रश्न आहे. बघा ए वजा बी ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग हे आपल्याला नित्य संबंध याच्यावरून कळतील का. हा नित्य हा जो प्रश्न आहे तो या नित्य संबंधाशी संबंधित आहे. आता याचे अवयव कसे आहेत ए वजा बी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी चा स्क्वेअर बरोबर आहे. ए म्हणजे काय आहे घन वजा बी म्हणजे काय हा आठ कशाचा घन आहे दोनाचा हे आपण असं लिहू शकतो दोन बी ब्रॅकेटचा घन म्हणजेच आठ बी चा घन. याचे जर आपण अवयव काढले तर काय ए वजा बी म्हणजेच ए वजा दोन बी दोन बी सर ए चा वर्ग म्हणजे बी चा वर्ग असे अधिक ए बी म्हणजे ए आणि दोन बी चा गुणाकार दोन ए बी दोन ए बी अधिक बी चा वर्ग बी तर काय आहे दोन बी म्हणजे बी चा वर्ग म्हणजे चार बी चा बरोबर आहे पडले. आता हे हा जो ऑप्शन आहे किती नंबरला आहे ए वजा दोन बी अधिक ए चा वर्ग ए चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक चार बी चा वर्ग. बघा पर्याय क्रमांक तीन चा जो आहे तो बरोबर आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा काय बरोबर आहे. ओके सो आपण नित्य समानता ओळखली आणि कॅल्क्युलेशन केलं आणि प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला एक कॉमन गोष्ट बघायला भेटते ती म्हणजे नित्य समानता. म्हणजे प्रत्येक सूत्र आपल्या पाठ असणं आवश्यक आहे. जर सूत्र पाठ नसेल तर आपल्याला समजणं कठीण आहे. कारण नेमकं कॅल्क्युलेशन कुठं होतं हीच गोष्ट आपल्याला समजणार नाही. प्रश्न कसा सॉल्व करतो हेच आपल्याला समजणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. गणित हा असा विषय आहे जो सगळं सूत्रांनी भरलेला असतो आणि सूत्र आवश्यक असत. सूत्र पाठ असेल तर पुढचं कॅल्क्युलेशन सोपं जात. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. चार पॉईंट नऊ सा घन अधिक दोन पॉईंट एक सा घन से चार पॉईंट नऊ चा वर्ग वजा दहा पॉईंट एकोणतीस गुणिले एक अधिक चार पॉईंट एक्केचाळीस बरोबर किती आहे. आता हे ऍक्च्युली आहे बघा इथं चार पॉईंट नऊ चा घन अधिक दोन पॉईंट एक चा घन जर बघितला तर नित्य समानता कोणती भेटते आपल्याला ए चा घन आणि बी चा घन. कारण चार पॉईंट नऊ ला जर आपण ए मानलं तर ए चा घन होणार
दोन पॉइंट एक ला जर बी मानलं तर बी चा घटक याचे अवयव कसे येतात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग बरोबर आहे. म्हणजेच हा प्रश्न आपण कसा लिहू शकतो या पद्धतीने लिहू शकतो. पहिल्या कंसात काय चार पॉइंट नऊ अधिक बी म्हणजे दोन पॉइंट एक आणि दुसऱ्या कंसात ए चा वर्ग म्हणजे चार पॉइंट नाईन चा वर्ग. बघा चार पॉइंट नऊ चा वर्ग आता इथं वजा ए बी ए बी चा गुणाकार म्हणजेच चार पॉइंट नऊ आणि दोन पॉइंट एक चा गुणाकार म्हणजेच चार पॉइंट नऊ गुणिले दोन पॉइंट एक अधिक बी चा वर्ग म्हणजेच दोन पॉइंट एक चा वर्ग दोन पॉइंट एक चा वर्ग छेद जसा जो तसा लिहिणार आपण चार पॉईंट नऊ चा वर्ग वजा दहा पॉईंट एकोणतीस गुणिले एक अधिक चार पॉईंट एकेचाळीस. बघा आता हा पार्ट आणि हा पार्ट आपल्याला सेम दिसतो, फरक काय आहे फक्त इथं दहा पॉईंट एकोणतीस ते चार पॉईंट नऊ आणि गुणिले दोन पॉईंट एक आहे. इथं जर आपण यांचा गुणाकार केला त्यांचा गुणाकार जर केला बघा कुठे गुणाकार येऊ करू चार पॉईंट नऊ गुणिले दोन पॉईंट एक याचा जर आपण गुणाकार केला तर काय जर हा पॉईंट आपण पॉईंटने जर गुणाकार नाही करता तर आपण पॉईंट करणार काय चार पॉईंट एकोणपन्नास गुणिले एकवीस याचा जर गुणाकार केला एकवीस नव एकशे एकोणनव्वद नऊ अठरा एकवीस चौक चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी प्लस अठरा किती होतात एकशे दोन. आपल्याला पॉईंट द्यायचा आहे पॉईंट कसा देतो आपण पॉईंट कधी इकडनं जेवढे डिजिट असते ते डिजिट आपण मोजतो आणि इकडनं ते डिजिट मोजून पॉईंट देतो. पॉईंट तिकडनं किती डिजिट आहे हा एक आणि हा एक म्हणजे दोन इथं दोन डिजिट मोजले तरी आपला पॉईंट येईल म्हणजे दहा पॉईंट एकोणतीस याचा गुणाकार येतो दहा पॉईंट एकोणतीस. त्याच्यानंतर एकवीस चा दोन पॉईंट एक चा जर वर्ग केला तर आपल्याला चार पॉईंट एकेचाळीस भेटतो. बघा एकवीस चा वर्ग चारशे एकेचाळीस येते दोन पॉईंट एक गुणिले दोन पॉईंट एक जर घेतला तर पॉईंट तिकडनं दोन डिजिट आहेत म्हणजे इथं जर डिजिट बोलले तर चार पॉईंट एकेचाळीस बरोबर येईल म्हणजे याचा वर्ग सुद्धा चार पॉईंट एकेचाळीस येतो. तर हे जर त्याच्यामध्ये ठेवलं तर आपल्याला हा पार्ट आणि हा पार्ट सेम दिसेल म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट कॅन्सल होऊ शकतो. तो जर कॅन्सल झाला तर आपल्याला काय होईल तर चार पॉईंट नाईन प्लस टू पॉईंट वन होत याची जर बेरीज केली तर काय नऊ आणि एक हत्त्याला गेला पॉईंट दोन आणि चार सहा सहा आणि एक सात सात पॉईंट झिरो आपल्याला उत्तर भेटलं. ऑप्शन नंबर कितीला आहे सात पॉईंट झिरो ऑप्शन नंबर चार ला आहे सात पॉईंट झिरो आपलं उत्तर काय आलं आहे बरोबर आहे. ओके सो एवढं कॅल्क्युलेशन कशाच्या आधारावर केलं नित्य समानता ओळखली फक्त कॅन्सलेशन केलं बेरीज केली आहे तर आपलं आलं. ओके सो सगळ्यांना प्रश्न समजलेला असेल पुढचा प्रश्न घेऊ. प्रत्येकाने माझ्या बरोबर हा प्रश्न सोडवायचा फक्त लेक्चर गणित विषय असा आहे जो फक्त बघून चालत नाही कारण थिओरिटिकल सब्जेक्ट नाही इथे लेक्चर ऐकलं आणि पाठ केलं तर प्रत्यक्ष जोपर्यंत आपण सोडून बघत नाही तोपर्यंत आपल्याला ते समजत. ओके स्वतः पुढचा प्रश्न काय चार ए चा वर्ग अधिक नऊ बी चा वर्ग अधिक पंचवीस सी चा वर्ग वजा बारा ए बी वजा तीस बी सी अधिक वीस ए या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते. आता आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला एक आयडिया नक्की भेटली बघा ए अधिक बी अधिक सी चा वर्ग जरी केला
तर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी ही नित्य समानता भेटते. ही नित्य समानता लक्षात होते. फक्त फरक काय आहे की तो मायनस साइन आलेला आहे. तो मायनस साइन कसा आलाय तो बघू आपण. सुरुवातीला सगळ्यांचा वर्ग तर पॉझिटिव्ह येतो. वर्ग कधीही मायनसचा करा किंवा प्लसचा करा, वर्ग हा नेहमी धन संख्या येतो. सो ए वर्ग बी वर्ग सी वर्ग ची किंमत जर काढली तर याचा जो स्क्वेअर रूट येतो चार आहे काय दोन ए प्लस याचा जर वर्गमूळ घेतला तर काय येईल तीन अधिक पंचवीस चा जर वर्गमूळ घेतला पंचवीस सी चा वर्ग तर काय येईल पाच. याचा वर्ग केला तर आता इथं आपल्याला फक्त मायनस साइन द्यायचं. बघा मायनस साइन कसं येतं इथं गुणाकार काय आहे आता इथं मायनस बारा ए बी दिलं म्हणजे याचा जर गुणाकार केला ए बीचा तर तीन गुणे सहा आणि सहाच्या दुप्पट बारा पण इथं प्लस होतं तीन गुणे सहा सहा गुणे बारा तर मायनस म्हणजे गुणाकारात काय होतं प्लस मायनस असेल तर मायनस होतं म्हणजे यांच्यापैकी एक कोणता तरी काय पाहिजे मायनस पाहिजे आणि बी गुणिले सी बी गुणिले सी काय आलेला आहे मायनस म्हणजे या दोघांचा जरी गुणाकार केला तरी मायनस आला पाहिजे म्हणजे या दोघांपैकी सुद्धा एक काय पाहिजे मायनस पाहिजे. आणि शेवटचा जर बघितला आपण तर ए आणि सी चा जो गुणाकार आहे ए आणि सी चा यांचा गुणाकार पॉझिटिव्ह येतो म्हणजे हे दोघं काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे उरलं काय तीन बी जो आहे तो काय असला पाहिजे मायनस असला पाहिजे. तर आपण त्याच्यामध्ये दाखवलं दोन ए वजा तीन बी अधिक पाच सी जर केले तर दोन ए गुणिले तीन बी तीन गुणिले सहा आणि सहा गुणिले बारा मायनस बारा बी सी बरोबर येतो. त्यांचा गुणाकार परत बी आणि सी चा गुणाकार केला तर तीन पाचशे पंधरा आणि पंधरा गुणिले तीस मायनस बरोबर येतो. आणि दोन ए आणि पाच सी चा जर गुणाकार केला तर पाच गुणे दहा पॉझिटिव्ह आहे आणि दहा गुणे वीस पॉझिटिव्ह बरोबर येतो म्हणजे आपल्याला अवयव भेटला. आता हा स्क्वेअर मध्ये आहे म्हणजे हा दोन वेळेस जर आपण लिहिला तर कसा येईल दोन ए वजा तीन बी अधिक पाच सी हेच परत दुसऱ्या कक्षात दोन ए वजा तीन बी अधिक पाच सी. आता हा ऑप्शन किती नंबरला आहे दोन ए वजा तीन बी अधिक पाच सी दुसऱ्या कक्षात दोन ए सेम वजा तीन बी अधिक पाच सी म्हणजे ऑप्शन नंबर आपला दोन आहे तो काय आहे बरोबर. ओके या पद्धतीनं हा क्वेश्चन सोडवलेला आहे. इथं फक्त मायनस साइन चेंज करायचं होतं ते मायनस साइन सगळ्यांना समजलेलं असेल या पद्धतीनं हा क्वेश्चन आपण सोडवलेला. ओके सो हे आतापर्यंत जेवढे आपण क्वेश्चन सोडवले ते 2017 ते 2024 मध्ये त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न होते सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते ते. त्यामुळे हे सगळ्या प्रश्नांचा सराव करणं खूप महत्वाचं आहे. तर 2017 ते 2024 पर्यंतचे हे प्रश्न आपले संपलेले आहेत. आता आपण एक सरावासाठी काही प्रश्न घेऊ. हे जे प्रश्न आहेत हे आपण सरावासाठी घेतलेले प्रश्न आहेत. ओके सो आता हा जो प्रश्न बघितला काय दिलेला आहे ए चा घन अधिक बी चा घन बरोबर कंसात ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग गुणिले यम. तर यम बरोबर किती यम ची किंमत काढायची आता आपल्याला माहिती आहे ए चा घन अधिक बी चा घनाचे जर अवयव तसेच कसे लिहिले ए चा घन अधिक बी चा घन त्याचे अवयव कसे येतात ए अधिक बी ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग बरोबर आहे. हे आणि हे सेम होत म्हणजे पुढला पार्ट आता काय आहे यम बरोबर आहे म्हणजे यम ची किंमत काय येईल यम बरोबर ए अधिक यम येत. ऑप्शन नंबर किती आहे ए अधिक एम बघा ए अधिक बी ऑप्शन नंबर टू ला आहे म्हणजे ऑप्शन नंबर टू आपला काय येतो काय
ओके सो पुढचा क्वेश्चन जो होता पुढचा क्वेश्चन अतिशय सोपा आहे. बघा हा प्रश्न जर आपण निरीक्षण केला तर 121 चा वर्ग वजा 1 चा वर्ग छेद 11 चा वर्ग वजा 1. आता आपल्याला एक आयडेंटिटी भेटते ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी अधिक ए वजा बी ही रीति समानता सगळ्यांना पाठवा. हे याच्या सी आपण लिहू शकतो का? बघा 121 चा वर्ग वजा एक हा आपण वर्गाच्या स्वरूपात असा लिहू शकतो एकाचा वर्ग छेद 11 चा वर्ग वजा 1. आता 121 चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग आपण घेऊ आणि एकाचा वर्ग म्हणजे बी चा वर्ग याचे अवयव कसे पडतील किंवा याचा विस्तार कसा होईल तर ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. हे जर आपण याच्या फॉर्म मध्ये लिहिलं कसं येईल 121 अधिक एक दुसऱ्या कंसात त्यांची बेरीज 121 वजा 1 121 वजा 1 11 वर्ग वजा काय केलं सगळ्यांना समजलं असेल. आपण त्याचे फक्त काय केले अवयवच्या स्वरूपात लिहिलं किंवा विस्तार. ओके सो 121 अधिक 1 किती होतात 122. ब्रॅकेट मध्ये गुणाकार असलो सगळ्यांना माहिती 121 मधून 1 केला तर 120 आणि 11 वर्ग वजा 1 आता 122 गुणिले 120 आणि 121 मधून जर 1 मायनस केला तर येतो 121. आता इथं कॅन्सल काय होतं अंशाच्या ठिकाणी आणि शेजारच्या ठिकाणी 120 सेम आहे म्हणजे ते काय होतं कॅन्सल होतं उत्तर काय 122. हा काय झाला आपला उत्तर झालं 122 किती नंबर ऑप्शन आहे 3 नंबर म्हणजे 122 उत्तर आपलं काय येतं बरोबर येतं ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ओके सो सगळ्यात महत्वाचं प्रत्येक प्रश्न सोडवताना नित्य समानता पाठ असणं आवश्यक आहे. त्या जर करेक्ट पास असतील पाठ असतील तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ शकत. पुढचा जो प्रश्न आहे तो खूप छान आहे. काय दिलंय प्रश्न होता सगळ्यांना एका टीव्हीची किंमत टीव्ही सगळ्यांना माहिती टीव्हीची किंमत एक टीव्ही हँडलची किंमत दिलेली आहे 5x + 1/7 रुपया. तर अशा 5x - 1/7 टीव्हीची किंमत किती म्हणजे एक टीव्हीची किंमत दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला काय की 5x - 1/7 एवढ्या टीव्ही आहेत त्यांची किंमत काढायची आहे. हा फक्त आज सुद्धा एक प्रश्न असा सोडवला होता. जर एक पेन उदाहरण घेतलं एक पेनाची किंमत सुद्धा 5 रुपये असेल तर अशा 10 पेनांची किंमत आपल्याला रचना काढायची असेल तर आपण काय करतो एका पेनाची किंमत गुणिले किती पेनाची किंमत काढायची यांचा काय करतो गुणाकार करतो म्हणजे इथं 10 म्हणजे 50 रुपये. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला इथे काय करावं लागेल ही एक किंमत आहे आणि ह्या एवढ्या टीव्ही आहेत या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय भेटतं उत्तर भेटतं मग 5x - 1/7 आणि 5x - 1/7 यांचा ऍक्च्युली आपल्याला काय करावं लागेल गुणाकार. आता ऍक्च्युली याचा गुणाकार न करता आपल्याला आयडेंटिटी ओळखायची आहे किंवा नित्य समानता ओळखायची आहे. काय येते याला जर आपण मानलं 5x जर आपण मानलं बघा ए आणि 1/7 ला जर आपण मानलं बी ए प्लस बी होतो आणि इथं काय होतो ए वजा बी आणि हे कशाचे अवयव आहे किंवा कोणत्या नित्य समानतेचे अवयव आहे कशाचा विस्तार आहे तर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग याचा विस्तार आहे. आता ए कशासाठी घेतलाय आपण बघा 5x साठी घेतलाय म्हणजे इथं काय होईल 5x² वजा बी कशासाठी घेतलाय आपण 1/7 चा वर्ग त्यांचा जर वर्ग केला आपण तर 5 चा वर्ग 25 आणि 1²
पन्नास एकाचा वर्ग अलवेज एक येतो सातचा वर्ग एकूण पन्नास काय भेटतं बघा हे उत्तर कोणत्या ऑप्शनला आहे पंचवीस एकचा वर्ग वजा एकशे एकोणपन्नास ऑप्शन नंबर काय येतो तीन आपला जो आहे तो बरोबर आहे ओके सो आपण हा सगळा प्रश्न आला तर या पद्धतीने सोडवायचं सगळ्यांनी ओके सो सगळ्यांना हा प्रश्न समजलेला असेल पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न सुद्धा सेम नित्यसंबंधावर आलेला आहे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग जर आपण बघितलं तर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग कोणती नित्यसंबंध येते एचा वर्ग आपण घेऊ आणि एकोणपन्नास ला घेऊ सात असं शकतो एकशे सातचा वर्ग वजा बीशे सहाचा वर्ग असा लिहू शकतो याला जर आपण मानलं ए याला जर मानलं आपण बीशे सहाला जर मानलं आपण बी तर बीचा वर्ग होतो याचा विस्तार कसा आहे तो ए अधिक बी आणि ए वजा बी आता ए च्या किमती फक्त त्याला टाकायच्या ए कशासाठी घेतला आपण ए सेट सहा बी कशासाठी घेतलाय बी सेट सहा दुसऱ्या किंमत ए बरोबर काय घेतलाय ए सेट सात वजा बी कशासाठी घेतलाय बी सेट सहा सा हे झाले याचे अवयव ऑप्शन नंबर कितीला आहे बघा ऑप्शन नंबर चार ला जो आहे तो ए शेत सात अधिक बी शेत सहा दुसऱ्या कोशात ए शेत सात ऑप्शन नंबर सॉरी तीन नंबरला आपला करेक्ट आहे सो ऑप्शन नंबर हा तीन जो आहे तो आपला बरोबर आहे प्रत्येकाला समजत असं समजून आपण पुढचा प्रश्न घेत आहोत जर कुणाला काय अडचण असेल ओके सो पुढचा प्रश्न बघा वाचा आणि समजून घ्या आणि विचार करा कोणत्या नित्य समाजाची तो संबंधित आहे बघा दोन ए अधिक तीन बी अधिक चार सी ब्रॅकेट स्क्वेअर हे एवढं बघण्याची काही गरज नाही एवढं जर आपण बघितलं तर आपल्याला एक नित्य समान ए अधिक बी अधिक सी चा वर्ग नित्य समानता मिळत इथं ए म्हणजे काय आहे दोन एक बी म्हणजे काय आहे तीन बी सी म्हणजे चार सी एवढाच फरक आहे यांचा विस्तार कसा येतो बघा दोन ए अधिक तीन बी अधिक चार सी चा वर्ग विस्तार कसा येतो पहिल्यांदा याचा वर्ग चार बी चा वर्ग त्याच्यानंतर तीन बी चा वर्ग नऊ बी चा वर्ग अधिक चार सी चा वर्ग सोळा सी चा वर्ग पुढे पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार इथं तीन सहा त्याची दुप्पट केली तर सहा झाले बारा एपी पुढचं दुसऱ्या संख्या गुणाकार चार अधिक बारा आणि पाच दोन्ही चोवीस चोवीस वीस तिसरं जे आहे ते पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार दोन ए गुणिले चार सी म्हणजे चार दोन्ही आठ आणि आठांच्या दुप्पट सोळा वीस शेवट एम ची किंमत काढायची होती एम बरोबर काय तर एम बरोबर सोळा आपलं उत्तर येतो ऑप्शन नंबर सोळा सी कुठं आहे सोळा ए सी ऑप्शन नंबर एक लाच आपलं उत्तर बरोबर येतो म्हणजे ऑप्शन नंबर एक जो आहे तो आपला बरोबर ओके सो अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे अतिशय सोपा प्रश्न होता सगळ्यांना समजला असेल तो पुढचा प्रश्न हा प्रश्न तर अतिशय सोपा आहे
या प्रश्नात काय करायचं आहे, 36 अधिक एन चा वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यास पुढील पैकी कोणते पद मिळवा, दोन पर्याय अचूक आहे, म्हणजे याच्यामध्ये दोन जे उत्तर आहेत ते बरोबर आहेत. बघा 36 एन चा वर्ग, आता याला जर आपण असं लिहू शकतो 6 चा वर्ग अधिक एन चा वर्ग म्हणजेच एन वर्ग सी. सहाला आपण ए मानलं तर ए चा वर्ग होतो, अधिक एनला आपण बी मानलं तर बी चा वर्ग होतो, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जर आपण दोन ए बी मिळवला तर आपल्याला कोणती नीती समांतर मिळते, ए अधिक बी ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इथं जर मायनस दोन ए बी मिळवला तर आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ह्या दोन आयडेंटिटी भेटतात. म्हणजे आपल्याला इथे काय काढणं आवश्यक आहे, दोन एबी ची किंमत काढणं गरजेचं. मग आपण काढलो दोन एबी बरोबर ए कशासाठी घेतला, आपण एला मानलं 6, ओके हा ए बरोबर 6 घेतलं, हे दोन दिले ए म्हणजे 6, बी म्हणजे काय घेतलं, हियर. सो 6 × 12 हियर मायनस दोन ए बी काढायचं असेल तर मायनस दोन गुणिले 6 केला तर -12 हे दोन ऑप्शन काय आहे, कुठं आहे ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 जो आहे तो +12 या -12 या हा करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर जो 3 आणि 4 आहे तो आपला बरोबर आहे, ओके. सो हा प्रश्न प्रत्येकाला समजला असेल त्याची सोपा आहे, हा प्रत्येक प्रश्न समजतो हे मानून आपण पुढचा प्रश्न घेत आहोत. आता पुढचा जो प्रश्न आहे हा एक काटकोन त्रिकोणावरती आधारलेला आहे. बघा प्रश्न खूप छान आहे, एका काटकोनाकृती भूखंडाचा कर्ण 41 मीटर असतो, त्याची एक बाजू 9 मीटर आहे तर दुसरी बाजू किती. बघा सगळ्यांना काटकोन त्रिकोण माहिती असेल, काटकोन कसा असतो, काटकोन त्रिकोण, त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असेल म्हणजेच 90° असेल तर त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. त्याचा कर्ण असतो 90° कोणासमोरील जी बाजू असतो ती असते कर्ण, आणि उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या असतात काटकोन करणाऱ्या बाजू. आता कर्ण इथे काय दिलेला आहे 41 आणि काटकोन करणाऱ्या बाजू एक दिलेली आहे 9, मग आपल्याला एक बाजू उरते होती बरोबर आहे, मग आता दुसरी बाजू कशी शोधायची, तर काटकोनावर एक सिद्धांत दिलेला आहे पायथागोरस थेरम किंवा पायथागोरसचा सिद्धांत, कर्णाचा वर्ग सिद्धांत काय आहे, कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, असा एक पायथागोरसचा सिद्धांत. म्हणजे तर कर्ण काय आहे 41 चा वर्ग, काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत, ही एक बाजू आणि ही बाजू, त्याच्यापैकी एक बाजू किती दिलेली आहे 9 चा वर्ग अधिक दुसरी बाजू आपल्याला दिलेली आहे का नाही, पण ती आपण म्हणून एक्स घेऊ म्हणजे एक्सचा वर्ग. आता इथे आपल्याला हे समीकरण फक्त सोडवायचं आहे, प्रत्येकाला समीकरण सोडवता येतच, एक्सची किंमत काढायची. आता एक्सचा वर्ग बघा 41 चा वर्ग काय येतो, 41 चा वर्ग काय येतो बघा, ओके आता पहिले कॅल्क्युलेशन करू, 41 चा वर्ग
अगर नौ इकड़े इला तर नौ चा वर्ग बरोबर एक चा वर्ग आपल्याला इथे किंमत काढायची आहे. आता हे कसं येतं 41 ला जर आपण मानलं ए आणि 9 ला जर आपण मानलं बी तर आपण असं लिहू शकतो ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर एक चा वर्ग. आता ऍक्च्युअली इथं आहे की ते एक वापरायचं आहे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. काय येतं इथं ऍक्च्युअली 41 चा वर्ग करण्याची गरज नाही. काय येतं 41 आता याच्या वयाची लिहिलं होतं ए अधिक बी आणि ए वजा बी बरोबर ए चा वर्ग. एक याच्यासाठी घेतला आपण 41 म्हणजे 41 41 अधिक बी कशासाठी घेतलाय 9 साठी 9 दुसऱ्या कंसात 41 वजा 9 बरोबर 41 वर्ग. आता 49 41 अधिक 9 किती होतात 50. 41 मधून 9 गेले तर किती उरतात 35 बरोबर 1 चा वर्ग. बघा आता 50 आणि 32 चा जर आपण गुणाकार केला तर काय येतं 5 तर 15 म्हणजे 1500 आणि 5 गुणे 50 गुणे 100 होतात म्हणजे 1600 बरोबर 1 चा वर्ग. आता आपल्याला ऍक्च्युअली एक्स काढायचा आहे. एक्स काढताना आपण काय घेणार दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेणार किंवा वर्गमूळ घेणार. 16चा वर्ग 16चा वर्ग काय येतो 16चा वर्ग 4 येतो म्हणजे 2 गुणाकार 4 बरोबर 1 चा वर्ग काय येतो एक्स ची किंमत किती आली 40 म्हणजे दुसरी बाजू किती येते 40. ऑप्शन नंबर 40 कितीला आहे ऑप्शन नंबर 3 ला जो आहे तो काय आहे ऑप्शन नंबर 3 आपला येतो बरोबर येतो म्हणजे एक्स बरोबर 40 हे उत्तर बरोबर. ओके सो काय केलं तर काटकोन आपल्याला काटकोनावरती कोणते प्रश्न विचारला गेला असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की पायथागोरसचा सिद्धांत माहिती असणं गरजेचं आहे. काटकोनाच्या तिन्ही बाजूपैकी दोन कोणत्याही बाजू दिल्या असल्या तरी तिसरी बाजू आपल्याला काढता येते हे कशावरून तर पायथागोरसच्या सिद्धांतावरून. त्यामुळे पायथागोरसचा सिद्धांत माहिती असणं आवश्यक आहे आणि आयडेंटिटीज आपल्याला वापरायची. समजला पुढचा प्रश्न आपण आता पुढचा प्रश्न प्रत्येकाने वाचायचा आहे आणि नित्य समानता ओळखायची. आता एक आपल्याला जास्त विचार जरी केला नाही तरी सहज लक्षात येते की घन केलेला आहे म्हणजे घनाची नित्य समानता येणार आहे. घनाच्या कोण कोणत्या आहे तर ए चा घन आणि बी चा घन. तर आपण 5.3 ला जर आपण ए आणि 3.7 ला जर आपण बी मागितलं या किमती जर आपण त्याच्या ठिकाणी ठेवल्या 5.3 साठी ए मागले म्हणजे ए चा घन अधिक 3.7 साठी आम्ही घेतला बी म्हणजे बी चा घन. 5.3 म्हणजेच ए म्हणजेच ए चा वर्ग वजा 5.3 म्हणजेच ए दिले 3.7 म्हणजेच बी घेतलाय 3.7 बी चा घेत म्हणजे बी चा वर्ग. आता ए चा घन अधिक बी चा घन याचा विस्तार कसा येतो तर ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग से ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. त्याचं जर आपण नीट बघितलं तर काय येतं हे हा जो पार्ट आहे तो सेम आहे म्हणजे तो पार्ट काय होतो कॅन्सल होतो उरत काय ए अधिक बी उरत फक्त. आता ए अधिक बी कशासाठी घेतलं आपण 5.3 साठी ए घेतलं आणि 3.7 साठी बी घेतलं तर त्या किमती तर तो होता ए म्हणजेच 5.3 अधिक बी म्हणजेच 3.7 यांची जर बेरीज केली तर काय
सात आणि तीन काय नाही, सात आणि शून्य एक येतो, अच्छा पाच आणि तीन आठ, आठ आणि एक नऊ, नऊ नऊ पॉईंट शून्य हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 9.0 किती लागले, तिथे आपल्याला 9.0 दिसत नाही, फक्त 9 दिसतो, पॉईंट तिकडे तुम्ही शून्य असतात त्याला मेन बोर्डवर. त्याच्यामुळे 9 उत्तर काय आहे बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. सो आपलं उत्तर जे आहे ते बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न घेऊ, आता पुढचा प्रश्न वाचायचा आहे आणि नित्य समानता वाचायची. बघा प्रत्येक प्रश्न सोडवतो आपण ए आणि बी कन्सिडर करतो आणि त्या पद्धतीने सोडवतो. आता इथं आपण बघू तीन सात पॉईंट सॉरी सात से तीन साठी आपण मानू ए आणि दोन से पाच साठी मानू आपण बी. प्रत्येक प्रश्न सोडवतो आपण ए आणि बी काढून घेतो त्या पद्धतीने सोडवतो. कॅल्क्युलेशन थोडं सोपं होतं. ओके, सात पॉईंट तीन साठी आपण घेतला ए म्हणजे इथे सात पॉईंट तीन साठी दिले सात पॉईंट तीन म्हणजेच ए वजा दोन से पाच काय घेतलं बी बी गुणिले बी से सात से तीन म्हणजे काय घेतला ए अधिक दोन से पाच साठी घेतला बी. तर इथं जर आपण बघितलं ए गुणिले ए म्हणजे ए चा स्क्वेअर, बी गुणिले बी म्हणजे बी चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर वजा बी चा स्क्वेअर छेद ए अधिक बी. याचे जर आपण अवयव पाडले किंवा याचा विस्तार केला ही ऍक्च्युली नित्य समानता आहे. ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर याचे अवयव कसे पडतात किंवा याचा विस्तार कसा होतो, तर ए अधिक बी आणि ए वजा बी छेद ए अधिक बी. आता इथे कॅन्सल काय होतं, ए अधिक बी ए अधिक बी हा पार्ट काय आहे सेम आहे म्हणजे उरतं काय ए वजा बी उरत आणि ए वजा बी आपण कशासाठी घेतलाय, ए कशासाठी घेतलाय सात छेद तीन साठी आणि बी कशासाठी घेतलाय दोन छेद पाच साठी. त्या किमती याच्यामध्ये आपण ठेवू ए म्हणजे सात छेद तीन वजा बी म्हणजे दोन छेद पाच. ओके, सो आता याच काही वजा बाकी सगळ्या नाही सातचा पाचा तर शेद समान नसेल तर आपण तीर कसरू नका करतो. सातचा पाचा पस्तीस काय काय गेला आणि तीन पंधरा तीन दिले सहा गुणाकार शेद पाच तरी पंधरा पस्तीस मधून जर सहा गेले तर वृत्तार एकोणतीस आणि शेद पंधरा एकोणतीस शेद पंधरा किती उत्तर आहे. ऑप्शन नंबर तीन ला येतो एकोणतीस सेल पंधरा म्हणजे ऑप्शन नंबर तीन आपला काय येतो करेक्ट येतो म्हणजे आपलं उत्तर जे आलेलं आहे एकोणतीस सेल पंधरा हे काय आहे बरोबर. ओके, या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवला. अतिशय सोपा प्रश्न होता, प्रत्येकाला समजला असेल असं प्रयत्न होईल आणि त्याच्या पुढचा प्रश्न आपण सोडवू. आता पुढचा जो प्रश्न आहे बघा आपण प्रत्येक वेळेस ए हे मानून घेतो तेरा पॉईंट शून्य शून्य आपण मानू ए आणि बारा पॉईंट आठ ला मानू आपण बी. हा ए आणि बी जर त्या ठिकाणी ठेवला तर काय होईल, तेरा पॉईंट शून्यच्या ठिकाणी जर ए ठेवला तर ए चा स्क्वेअर वजा बारा पॉईंट आठच्या ठिकाणी बी ठेवला तर बी चा वर्ग से तेरा पॉईंट शून्यच्या ठिकाणी ए ठेवतो म्हणजे ए वजा बारा पॉईंट आठच्या ठिकाणी बी ठेवला तर ए वजा बी. आता ए चा वर्ग वजा बी चा वर्ग याचा विस्तार कसा येतो ही प्रत्यक्ष ऍक्च्युअली आयडेंटिटी आहे किंवा नित्य समानता आहे. याचे विस्तार कसा येतो तर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी छेद काय आहे ए वजा बी. आता इथे कॅन्सल काय होतं ए वजा बी आणि ए वजा बी सेम आहे म्हणजे उलट काय ए अधिक बी ए अधिक बी यांची बेरीज करायची. ए कशासाठी आपण घेतला तेरा पॉईंट शून्य साठी तेरा एकच्या ठिकाणी तेरा पॉईंट शून्य आणि बी कशासाठी ठेवलाय बारा पॉईंट आठ साठी बारा पॉईंट आठ
यांची जर आपण बेरीज केली तर काय येतं, शून्य आणि पॉईंट बारा आणि तेरा किती होतात, बाजूने 24 आणि 1 25, म्हणजे 25.8 आपलं उत्तर येतं. सो ऑप्शन नंबर 1 इज काय, 25.8 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते 25.8 बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1 ला बरोबर आहे. ओके, सो प्रश्न सगळ्यांना समजलेला असेल. बघा आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला संख्या कोण पुढे दिसतात पॉईंट मध्ये आहे, मग काही असं वाटू शकतं की खूप अवघड क्वेश्चन आहे. परत इथे सोपा क्वेश्चन आहे, प्रत्येक वेळेस आपण ए आणि बी मानून घेतो, इथं सुद्धा सेम प्रोसेस करायची, ए आणि बी मानून घ्यायचं. कशाला मानणार आपण, 3.457 ला आपण मानणार ए, आणि 2.543 ला मानणार आपण बी. हे जर मानून घेतलं आपण तर या ठिकाणी आपल्याला ठेवायचं 3.457 किंवा 457 आपण ए ठेवणार, म्हणजे ए गुणिले ए वजा 2.543 साठी आपण बी घेतलाय, म्हणजे बी गुणिले बी येतो. सेम 3.457 साठी आपण ए घेतला, ए वजा बी येतो. आता ए गुणिले ए म्हणजे एचा वर्ग, बी गुणिले बी म्हणजे बी चा वर्ग, ए वजा बी. आता ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार कसा येतो, दोन ब्रॅकेट मध्ये ए आणि बी दुसरे कोणतात, ए वजा बी. से ए वजा बी आता इथं कॅन्सल काय होतं, सेम पार्ट आहे तो कॅन्सल होतो, अंशाच्या ठिकाणी ए वजा बी ठिकाणी ए वजा बी कॅन्सल होतं. पुढचं काय, ए अधिक बी. आता ए आणि बी कशासाठी आपण घेतलाय ते किंमत तिथे ठेवायची, ए कशासाठी घेतलं आपण 3.457 साठी ए मानलाय, म्हणजे ए च्या ठिकाणी आपण ठेवणार 3.457 कधी, बी कशासाठी मानून घेतलाय 2.543, म्हणजे बी च्या ठिकाणी आपण ठेवणार 2.543. आता यांची आपण करणार बेरीज. काय तो बेरीज, 7 आणि 3 किती होतात, 10, 10, 0. 4 आणि 5 9, 9 आणि 1 10, 10, 0. परत 1 5 आणि 4 परत 9 होतात आणि हा 1 10, 0. 1 5 2 आणि 3 5 5 आणि 1 6 6.000 हे उत्तर येते. आणि पॉईंटच्या तिकडनं 0 किती असले तरी त्याला म्हणतो असतो, म्हणून 6 जे उत्तर आहे ते आपलं येतं. आता हे 6 जे आहे ते ऑप्शन नंबर कितीला आहे, तर ऑप्शन नंबर 2 ला जे आहे 6 आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 काय येतो आपला बरोबर आहे. ओके, सो या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. संख्या कितीही मोठ्या दिसल्या तरी घाबरून जायचं नाही, ते कोणत्या नित्य समानताशी संबंधित आहे हे ओळखलं की कॅल्क्युलेशन अतिशय सोपं होऊन जातं. इथं फक्त आपण बेरीज केली आणि उत्तर काय. ओके, सो त्याचा पुढचा प्रश्न घेऊ, पुढचा प्रश्न सुद्धा सेम आहे. आता प्रत्येक वेळेस आपण करतो याला ए आणि बी मानून घेतो, आता इथं सुद्धा सेम मिळेल, 15.7 साठी आपण म्हणणार ए आणि 4.4 ला म्हणणार आपण ए. आणि बी जर तिथे ठेवला तर काय होईल, 15.7 च्या ठिकाणी ठेवला तीनचा ए वर्ग वजा 4.4 च्या ठिकाणी जर बी ठेवला तर तीनचा वर्ग. सेम 15.7 म्हणजे ए आणि 4.4 म्हणजे बीचा वर्ग. आता ही पण आयडेंटिटी आणि ही पण आयडेंटिटी, ही पण नित्य समानता आणि ही पण नित्य समानता दिसते आपण. ए वर्ग वजा बी वर्गाचा विस्तार काय करतो, तर ए अधिक बी आणि ए वजा बी, ए अधिक बी चा वर्ग किंवा ए अधिक बी ब्रॅकेट स्क्वेअर याचा विस्तार कसा आहे, किंवा ह्या आपण ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे आपण कसं लिहू शकतो,
दोन वेळा गुणाकार ब्रॅकेट चा ए अधिक बी आणि ए अधिक बी. आता इथे कॅन्सल काय होतो, ए अधिक बी ए अधिक बी सी आहे म्हणजे आपण कॅन्सल होतो होत काय ए वजा बी होत आणि शेज ए अधिक बी होत. आता आपण ए आणि बी कशासाठी मानून घेतलंय त्या किमती त्या ठिकाणी पुट करायची किंवा ठेवायचं. ए कशासाठी मानलं आपण 15.7 म्हणजे 15.7 वजा बी कशासाठी घेतलं 4.4 4.4 बीच्या डिलेन घेऊन ए म्हणजे 15.7 अधिक बी म्हणजे 4.4. आता इथे वजा बाकी करायचं 7 पासून 4 गेले तर होतात 3.1, 15 मधून 4 गेले तर होतात 18. 15.7 अधिक 4.4 ची बेरीज केली तर 7 आणि 4 11 होतात. 15 आणि 4 19 आणि प्लस 10 1 19 1 20 11.3 20.1 हे आपलं उत्तर घेतो. ऑप्शन नंबर कितीला आहे, पहिला ऑप्शन आहे बघा 11.3 20.1 म्हणजे ऑप्शन नंबर वन जो आहे तो आपला काय आहे करेक्ट. ऑप्शन नंबर वन इज करेक्ट. ओके सो अजून भरपूर प्रश्न आहेत पण आपला वेळ इथं संपलेला आहे. सो सगळ्यांनी हे जे प्रश्न आहेत यांचा सराव करायचा आहे, त्याची सगळी पीडीएफ जी आहे ती तुम्हाला भेटेल आणि ते सगळे प्रश्न आपण जसे समजून घेतलेले आहेत सोडून घेतलेले आहेत त्या पद्धतीने परत हे प्रश्न तुम्ही सरावासाठी परत परत सोडवायचे आहेत. परत परत त्यांच्यामध्ये संख्या वेगवेगळ्या घेऊन सराव करायचा आहे. जेवढा गणितासाठी सराव तेवढा अचूकता येते गणितामध्ये, त्यामुळं गणितात सराव सगळ्यात महत्वाचा आहे. तो सगळ्यांनी सराव करा, प्रॅक्टिस करा आणि परीक्षेसाठी तयारी करा. धन्यवाद. धन्यवाद पवार सर. आज आपण अतिशय जो आपल्या सर्वांना थोडासा कठीण वाटतो विषय गणित, या गणित विषयाच्या संदर्भात 2 दिवस आपण मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यामध्ये नित्य समानता अशी काही उदाहरणं असतात की आपण ते उदाहरणं पाहूनच गोंधळतो आणि आपल्याला वाटतं की आता हे फारच अवघड दिसते. परंतु जेवढं आपलं गणित मोठं असेल, जेवढं नित्य समानता ही मोठी असेल, तेवढं ती सोपीच असते. फक्त आपल्याला त्यातील त्यातील नित्य समानता ओळखता आली पाहिजे. म्हणजे ते आपले सूत्र जे आहेत वर्गाची आणि घनाची, तर ते आपले पहिल्यांदा पाठ असायला हवेत. आणि त्या ती ह्या उदाहरणामध्ये किंवा दिलेल्या प्रश्नामध्ये कोणत्या पद्धतीचं सूत्र त्या ठिकाणी लागू पडते याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपण नक्कीच ती उदाहरणं सोडवू शकतो. फक्त त्यासाठी लक्षात ठेवा आपण सराव फार महत्वाचा आहे. पुन्हा पुन्हा आपण ते जर गणित सोडवले तर आपला सराव चांगला झाला तर आपल्याला ती अचूक आणि कमी वेळेत, म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नुसतं उदाहरण सोडवता येणं याला महत्व नाही, तर ती अचूक म्हणजे अचूक सोडवलंच पाहिजे आणि कमी वेळेत सोडवलं पाहिजे, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडतील. आपण सर्वजण जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी आहोत, आपल्याला राज्य गुणवत्ता यादीत येण्यासाठी आपल्याला एक एक प्रश्न फार महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले हे ऑनलाईन तासिकेचं नियोजन आहे. आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळसुंदा येथील पदवीधर शिक्षक श्री अविनाश पवार सर यांनी आपल्याला 2 दिवस मार्गदर्शन केलेलं आहे, तर त्यांचं पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्यातर्फे हार्दिक आभार. आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला गणिताच्या बाबतीत किंवा या घटकाबाबतीत किंवा इतर काही घटकाबाबतीत आपल्याला मार्गदर्शन हवं असेल त्यावेळेस ते आपल्याला नेहमीच मदत करतील, उपलब्ध असतील. तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर त्या निश्चित आपण आम्हाला सांगाव्यात, कळवाव्यात तुमच्या विशेष शिक्षकामार्फत आमच्यापर्यंत येतील आणि नक्कीच त्याच्यावर आपण
तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या शंकेचं समाधान होईल या पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत. आणि नियमितपणे आपला जो तास आहे तो 7 ते 8 आहे. थोडा 5-10 मिनिटं आपला जास्त जरी तास चालला तरी लगेच लेप्ट व्हायचं नाही, कारण आपण शेवटपर्यंत तासाला अटेंड राहणं गरजेचं आहे आणि 7 ला बरोबर उपस्थित राहायचं आहे. म्हणजे आपल्याला ज्या ज्या काही सूचना मिळतील त्या सूचनेनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला परीक्षेला नक्कीच मदत होणार आहे. उद्या आपण विषय बदलतोय. उद्या आपण इंग्रजी विषय घेणार आहोत आणि इंग्रजीच्या विषयाच्या संदर्भात आपल्याला उत्तम बापू दरेकर सर जे बेनवडे शाळेचे पदवीधर शिक्षक आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर इंग्रजीचं काही तुमच्याकडे पुस्तक असेल, गाईड असेल काही शिष्यवृत्तीचं, तर ते घेऊन आपण अभ्यासासाठी वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. आणि उद्याचाही तास आपण अशाच पद्धतीने, आज जशा ज्या पद्धतीने आपण अतिशय छानपैकी तासभर थांबून तुम्ही तो क्लास अटेंड केलेला आहे, मार्गदर्शन घेतलेलं आहे, त्याच पद्धतीने उद्या सुद्धा आपण मार्गदर्शन घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थी पालक या सर्वांचं पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्यातर्फे आभार मानतो. आणि आज आपला हा तास संपला आणि उद्या आपण पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत गुड नाईट, बाय, टेक केअर.